काय केलं ही फेकून द्यायचं आता काल आमुष्य होती तिथून हॉटेलला गेल्यावरती फोन आला आम्ही होण्याचा त्यांच्या सासऱ्याच्या हाताला बीड आला ही गाडी काय परिस्थिती झाली नंबर चेंज करतो तुम्हाला तर राम राम मंडळी कसे आहेत मजेत ना मजेतच राहावा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आपण निघालो आहोत आपली गाडी रिपेअर करायला जी म्हणजे रिपेअर तिचं जे फाउंडेशन होतं ना खालचं ते नाही का मागाल तर तुम्हाला व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही तर ते आता झालेलं आहे आता तिथून ते एसीचं काम करायला आपल्याला गाडी सोडायची परत गॅरेजला नेऊन ठीक आहे तर आपण आता तिकडे निघालेलो आहे तर बघूयात आता की दुपारपर्यंत भेटती का संध्याकाळी भेटती तसं तुम्हाला मी अपडेट देतोच ऐ मी गाडी रिपेअर करायला चाललो या तुम्ही काय करताय हे बघा अर काय केलं ही फेकून द्यायचं मला तरी सांग मला तरी सांगायचं ना फेकून द्यायला काढलंय हा परी काय केलं मम्मीने हा कुणासोबत कुठल्या डॉल सोबत काय करती डॉलला केस विचारती वय विचारा तर आता आपण गाडी सोडूयात इथून घेऊन गॅरेजला सोडूयात आणि तिथून मग गाडी येतात बघू किती वाजता तो माणूस येतोय गाडी रिपेअर करणारा म्हणजे ए सी रिपेअर करणारा मग त्या हिशोबाने आपण गाडी घेऊन घेऊयात आपण मग सोडला गेलो होतो इतका भयानक त्रास झाला मला म्हणजे आजपर्यंत एवढा त्रास नव्हता झाला येताना कसं काय काय माहिती पण मला दमच निघत नव्हता इतका उन्हाचा डिहायड्रेशन पाणी पिऊन सुद्धा डिहायड्रेशन सारखं म्हणजे एकदम वेगळंच फिलिंग व्हायला लागलं होतं हे आणि तिकडचं वातावरण कसं बघितलं ना पाणी नाही काय नाही सगळं ओसाड पण तशा ओसाड भागात आम्हाला राहायची सवय आमच्या पण गावाला तीच परिस्थिती आहे नाही का पण काय झालं काय माहिती अचानक इतका त्रास झाला ना की आल्यावरती ना मी मित्रांनो जवळपास तुम्हाला सांगतो किती वाजता आलो असेल मी 3:30 दरम्यान आलो असेल घरी नाही किती वाजले होते 3:30 ना हा 3:30 4 वाजले होते मित्रांनो 4 झोपलो येऊन मी ते डायरेक्ट 6:30 उठलो मग काय सुसनच मला इतकं भयानक मला परिस्थिती झाली आणि मग तिथनं आलो परत तिथून मग जरा उठलो उठल्यानंतर फ्रेश झालो फ्रेश झाल्यावरती हॉटेलवर गेलो आता काल आमुष्य होती तिथून हॉटेलला गेल्यावरती फोन आला मामी होण्याचा की आमच्या सासऱ्याच्या हाताला विळा कापला वापर तिथून परत मग हॉस्पिटलला बघितलं तर इतकं भयानक कापलं होतं मित्रांनो मधल्या बोटाची जे हे बोट आहे या बोटाची शिर तुटली होती मग तिथल्या डॉक्टरांनी ते स्टिचिंग काय बोलते स्टिचेस का स्टिचिंग काही तर टाके घातले त्याला आणि ती शिर जोडली मग तिथं 9:30 वाजल्या म्हणजे कालचा दिवसच असावा गेला की भयानक मग तिथून घरी येऊन मग जी झोपलो ती एडिटिंग करायचं राहिलंय सगळं राहिलंय नाही का कारण काल सुसतच नव्हतं आता मग थोड्या वेळानं एडिटिंग करणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला आजच भेटेल ठीक आहे तर आता उशीर न करता आता आपण फटाफट गाडी आणायला जाऊयात आणायला नाही गाडी सोडायला जाऊयात ठीक आहे इथून एका गॅरेजवरून न्यायची डेंटिंग पेंटिंगच्या आणि गॅरेजला नेऊन सोडायची आहे आणि मग तिथून पुढं बघू आता किती वेळ लागतोय तसं बघा मित्रांनो ती गाडी काय परिस्थिती झाली अवघड का ना भगवंता स्वामी सिद्धनाथ काळूबाई माता की जय आता आपण घेऊन जाऊयात गाडी ठीक आहे आणि
सोडूया दुसऱ्या गॅलरीला, इथलं काम उरकलं, आता दुसऱ्या गॅलरीचं काम राहिले. आज होती का नाही काय माहिती, कारण त्याचं बिअरिंगचं पण काहीतरी ते बोलत होता, बिअरिंगचा विषय आहे. तर ते बिअरिंग पण बघूयात काय हो झालंय काय नाही. ठीक आहे, ही सीत काय चालत नाहीये पण तरी पण आपलं लावतो नाही का. मित्रांनो बाकी काय नाही, गाड्या व्यवस्थित जपा, दुसरं काही विषय नाही. गाडी जपली म्हणजे त्रास होत नाही. ऐन टाइमला आपल्याला कुठं पण जायला लागतं, काय करावं लागतं, तर गाड्या जपणं गरजेचं आहे होईल तेवढं. आपली जी कालू आहे ना, तिचं सुद्धा एक प्रॉब्लेम आहे मॅन्युफॅक्चरिंग. तुम्हाला बोललो की नाही माहीत नाही मित्रांनो, पण जे आपला एक्झॉस आहे ना, तर एक्झॉस आणि चॅशी जे आहे तर त्याच्यात 10 mm गॅप राहतो, तर त्याचंसुद्धा आपल्याला काम करून घ्यायचं आहे. तर ते बघू आता, ते कंपनीला पाठवले त्यांनी, इथे अजून तरी काय फोन आला नाही, आता 2 आठवडे झालं, पण बघूयात आता काय म्हणतात काय नाही तर आपल्याला परत एकदा जाऊन यावं लागणार आहे आपल्या शोरूमला बहुतेक. तर बघा शकतो कसं कधी आपला नंबर यायचा एवढ्या गर्दीमध्ये. बघा गर्दीच असते तेवढी, इथं तिथे जाऊन काय काय लागतं. नंबर चेंज करतो तुम्हाला. कोणतं देव आहेत? हा कोण कोण आहे याच्यावर? ते पप्पा, लक्ष्मी माता आणि सरस्वती माता. हा हे कोणतं देव आहे? तंपत पप्पा. हा सगळं तंपत आहे की तुला? 11 चं स्पेलिंग काय? 11 चं हे काय माहिती? E-L-E-V-E-N. What is your name? What is your name? What is your name? What is your name? आज गाडीची तुम्ही अवस्था बघितली, खालचा माउंट तुटलेला आहे गाडीचा जबरदस्त तरीकेनं, गाडी धडकल्यामुळं तसं झालेलं आहे. काय 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 काय? अरे तू कशी व्हिडिओ शूटिंग करते? तू कशी करते व्हिडिओ शूटिंग? कशी करते दाखव. कशी करते? हां बोल की. हा व्हिडिओ शूट चालू आहे, बोल तू कशी करते. तोंडावर नीट बोल, नीट बोल. तशी बोलते का तू? व्यवस्थित बोलती का ना तू? व्यवस्थित बोलायला येत ना तुला? हा मग कशी बोलते दाखव आम्हाला, कशी बोलते तू? तस नाही, हे असच पकडतात पप्पा, असच कॅमेरा पकडतात ना. मग तू हा दिसतय ना, छान दिसतीय. थांब तर बोल. गाडीच असं झालं की सकाळी इथून गेलो, गाडी घेतली, कालच घ्यायची होती पण काल आपण गेलो होतो मसवडला, त्याच्यामुळे काल काय गाडी आपल्याला देता आली नाही. तर आज गाडी आपण तिथून घेतली, ती घेऊन गेलो आणि परत चेकिंग टेस्ट ड्राईव्ह घेतली तर कटकट आवाज येत होता. तर बघितलं ज्यावेळेस रॅकवर घेतली गाडी, त्यावेळेस पाहिलं तर त्याचा माउंट तुटला आहे मित्रांनो, नाही का. आणि त्या माउंटमुळे गाडी कटकट आवाज मारते आणि अशी व्हायब्रेट होती. तर आता तो माउंट बदलायची पाळी आली, म्हणजे गाडीत किती एकच काम निघलं होतं, फक्त AC नव्हता चालत.
आणि त्या एसी चालत नव्हता म्हणून दाखवाय नेली, तर गाडीत एवढे कामं निघली, गाडी आवळून घेतली ते पूर्ण दरवाज्यात आणि त्या डॅशबोर्डला ते पॅकिंग टाकून घेतलं, रेडिएटर होता ते आतमध्ये गेला होता ते ओढून काढला, आणि आता काय झालं तर माऊंट तुटलाय. मग एका गोष्टीनं किती कामं निघली बघा तुम्ही. आता राईट साईडच्या चाकाची बेअरिंग सुद्धा चेंज करायची. मग आता उद्या भेटते का गाडी काय माहिती, आणि किती खर्च येतोय काय माहिती. म्हणजे दुष्काळात 13 झाले का झालं मित्रांनो, तर गाड्या जपा, जपून वापरा, बाकी काय नाही, काही गडबड नाही. जपून वापरल्या तर गाड्या नीटनेटक्या राहत्याल, नाही तर असंच काही ना काहीतरी गाड्या गोठाळा काढत राहतील. ठीक आहे, तर बघूयात आता उद्या जर भेटली आपल्याला गाडी तर ठीकच आहे, नाही तर मग काय परवा भेटेल, काय अडचण नाही, पण बघूया आता काय होतंय. आत्तापर्यंत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि असंच तुमचं प्रेम असू द्यात मित्रांनो. तर भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि उद्याच्याला बघूयात काय करायचं आहे, तुम्हाला मी सकाळ सकाळ सांगतोच. काहीतरी कदाचित पुण्याला जायचं आहे उद्या, तर आता पुण्याला जाणं होते का नाही काय माहिती, कारण गेलं पाहिजे, कारण मो गाडीचं अजून तर काही 2 आठवडे झाले, गाडीचं अजून काही ते शोरूममधून अपडेट आलेलं नाही आहे. तर आता उद्याच्याला जमलं तर उद्या आपण पुण्याला जाऊयात. ठीक आहे, तसं तुम्हाला मी सांगतोच उद्याच्याला काय कसं प्लॅनिंग होतं आहे ते सकाळ तुम्हाला समजेलच लवकरच. तर चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. करून घेऊ काय जेवायला आपल्याला, जे असेल ते खायला लागणार आहे आज. ठीक आहे, तुम्ही पण जर खाल्लं नसेल तर खाऊन घ्या, जे असेल ते. ठीक आहे, आणि खाऊन कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया उद्याच्याला.